बातमी आहे कल्याणची। कल्याणच्या होमबाबा टेकडी परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय। दर्ग्यावरून परत येणाऱ्या बहीण भाऊजी आणि मेहुणीला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलाय। ही लूट माकड टोपी गँगनं केली आणि या गँगमधील दोघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई कोळशेवाडी पोलिसांनी 3 तासांच्या आत केली। पाहूया। कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये काल संध्याकाळी साधारण 3 ते 3:30 सुमारास एक कुटुंब ओंबाबा टेकडीवरती दर्शनासाठी गेलो होतो। त्याच्यावरती या गुन्ह्यातील जी फिर्यादी आहे प्रियांका अजय रॉय आणि त्यांची बहीण रत्ना मंडल आणि दीपक मंडल असे सगळे गेले होते दर्शनासाठी। तिथून दर्शन करून परत येत असताना पाय वाटेला परत येत असताना 2 इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 10,000 रुपये आणि 3 मोबाईल जबरदस्तीने ते घेऊन गेले होते। याबाबत कोळशेवाडी पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ दिलेल्या वर्णनावरून आमचे कोळशेवाडी पोलिसांचे 2 कर्मचारी परदेशी आणि श्रीनिवास असे तात्काळ घटनास्थळी गेले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा। सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर।